आता रत्नाचं लग्न काही होणार नाही. असे अशुभ का बोलताय तुम्ही? हो हो, अशुभच बोलतो मी. अशुभ घडवतो, सगळं माझ्यामुळेच घडतंय ना. गुंडू माणूस मी, पैशाचा लोभी, स्वार्थी, हलकट, नालायक, जे तुझ्या मनात येते बोल. आता जो देवव्रताचा अपघात झालाय तो सिंधूच्या त्रिपाद दोषामुळे झाला असं जर का मी म्हणालो ना, तरी विश्वास ठेवू नको. आपल्या स्वप्नाच्या जगात वावरत राहा. म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? देवव्रत या अपघातातून वाचणार नाही हेच ऐकायचंय ना तुला. तू म्हणत असेल तर तेही बोलतो. तसही माझ्या शब्दाला तुझ्या लेखी किंमत आहे कुठे म्हणा. तुझा नवरा तो तुला हुस लावतो ते वेगळं. सरस्वती, सरस्वती कुठे आहेस तू? जा बाई जा, माझ्याशी बोलताना बघितलं तर आणखीन माझी निंदा नालस्ती करायला मोकळ. जा, तू देवव्रताची सेवा कर आणि नवऱ्याची. जा जा. कावळ्याची नजर ना तुमची, सगळं टिपून घेतलं असणार. पण जे ऐकलं ते सगळं खरं आहे. माझं भाकीत कधीही खोटं.